ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हे दोन नेते आपापसात भिडले। दोन नेत्यांच्या वादावादीचा व्हिडिओ समोर आलाय। विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला। यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं। यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले। याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे। खरं तर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत असा आरोप कन्नड मतदारसंघाच्या आमदाराने केला। याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झालेत। यानंतर काही वेळाने दोन्ही नेत्यांमधील वाद थांबल्याचेही माहिती आली आहे। ब्युरो रिपोर्ट संध्यालाईव्ह। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।